सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मुंबई गोवा महामार्ग पंडूर येथील रस्ता खचल्याने वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त होतीये। या महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून आता तरी लोकप्रतिनिधी लक्ष देणार का असा सवाल जनतेमधून उपस्थित होतोय। पंडूर येथील रस्ता खचला असून कोणत्याही क्षणी कठडा खाली बसणार आहे, त्यामुळे या महामार्गाची वाहतूक ठप्प होणार आहे। मात्र या रस्त्याला भगदाड जाऊन सुद्धा संबंधित यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। याकडे लक्ष न दिल्यास हा मुंबई गोवा महामार्ग बंद होणार आहे। ज्या ठिकाणी उभा आहे मुंबई गोवा महामार्गाच्या ठिकाणी उभा आहे पंडूर तिठा येथे उभा आहे। इथून तर एका साईडने आपण पाहतोय वाहनांच्या रांगा लागल्यात आणि वाहनं इथून जात आहेत आणि जो डाव्या साईडचा परिसर आहे तिथे म्हटलं सुरक्षा गार्ड घालण्यात आली आहे। एकंदरीत ही सुरक्षा गार्ड आहे ना पूर्णपणे रात्रीच्या पावसामध्ये खुंचून गेली आहे। काही वेळातच हे गार्ड मात्र कोसळून गेल्यानंतर हा मुंबई गोवा महामार्ग बंद पडणार आहे। खरं तर सांगायला गेलं तर ह्या रस्त्याचं काम दिलीप बेडकॉन कंपनी करत आहे, मात्र हे कामाचं आता पितळ उघडं पडलंय हे मात्र सगळ्यांना आता इथून दिसतंय। काय परिस्थिती आहे एकंदरीत ती आपण जी पाहतोय, खरंच लोकप्रतिनिधी याच्यावर काय आवाज उठवणार का हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। मात्र जर हे गाड आत्ताच्या आत्ता जर काढलं नाही तर मात्र मुंबई गोवा महामार्ग ठप्प होणार आहे आणि वाहतूकही इथली ठप्प होणार आहे पूर्णपणे। कॅमेरामन संदेश कारिवडेकर सह कृप्रसाद तळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, पंडूर। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।